विद्यार्थी मित्रांनो, आपण आता 38 38वे प्रकरण पाहणार, दुसरीतले प्रकरण हिरव्या हिरव्या झाडांवर। एका जंगलात एक छोटीशी झाड होते, हिरव्या हिरव्या रंगाचे लहान लहान फांद्यांचे। हवेला त्या झाडाबरोबर बोलणाऱ्या आवडायचे। चिमणीच्या फांदीवर बसवायला मौज वाटायची। माकडे त्या फांद्यांवर बसून झोके घालायची। एकदा झाडाने विचारले हवेला, तू कुठे गेली होतीस? हवा म्हणाली, गेले होते डोंगरावर पतंग उडवायचे मुलांबरोबर, ढगांना हरवले गर गर, पाऊस पडला सरसर। अशा प्रकारे त्यानं झाड खूप हसले। मग झाडाने विचारले चिमणीला, तू काय केलंस सकाळपासून? चिमणी गाणे गुणगुणत म्हणाली, दाणे खाल्ले पोटभर, गाणे गायले गळाभर, असं ती म्हणाली। तेवढ्यात तिथे माकड आले आणि म्हणाले, आजचा दिवस मजेदार, मिठाई फळे तजेलदार, टोपी झाली कुजुबकेदार, दिसतो मी रूपदार रुबाबदार, असं माकड म्हणतो। दोघी खूप हसले, न तर सगळे आपल्या घरी परतले। सगळे गेल्यावर छोटे झाड हिरमुसले, ते स्वतःशी म्हणाले, मी इकडून तिकडे कुठे जाऊ शकत नाही, नाचू शकत नाही। त्याला खूप रडायला आले ते पाहून त्याच्या शेजारचे मोठे झाड म्हणाले, अरे असा दुःखी का होतोस? आपण झाड आहोत, आपली मुळं जमिनीत घट्ट रुजलेली आहेत, आपण सहजासहजी पडत नाही। पक्षी आपल्या फांद्यांवर घरटी बांधतात, आपण एक जागी थांबवत नाही तर माती पडवून ठेवणार कशी? माती वाहून जाईल ना, माती पाहून गेली तर काय होईल? छोट्या झाडांनी कुतूहलाने विचारले। माती नाही तर शेती नाही, शेती नाही तर अन्नधान्य नाही, मग माणूस काय करणार किंवा काय खाणार? माणूस काय खाणार? मोठ्या झाडाने त्याला समजवून सांगितले, अरे हे तर माझ्या लक्षात आलं नाही। छोटे झाड म्हणाले, अरे आपण ढग अडवतो, त्यामुळे पाऊस पडतो, सर्वांना पाणी मिळतं, आपल्या पाना फुलांचाही लोकांना उपयोग होतो। मोठे झाड म्हणाले, मोठ्या झाडाचे म्हणले छोट्या झाडावर पटले। रात्रभर ते जागच राहिले, तेव्हा सकाळ होईल आणि माकडे चिमण्या पक्षी येतील आणि याची वाट पाहून लागले। बघा, झाड असतं पण त्याचं कर्म आपल्याला दिसत नाही, पण ते या रूपात ते आपल्याला दिसत असतं। भले ते उड्या मारतात, ते एक मुवमेंट करतात, पण ते एका जागे जो इथं बसलेले आहे ते झाड, त्याची हे एवढं मोठं कार्य ते करत असतं, असं या धड्यातून त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता ते कोण काय काय करतं त्याबद्दल मग आपल्या खाली प्रश्नांची उत्तरे द्या। आता इथं बघा, शब्द अर्थ दिले, तजेलदार टवटवीत असणे, हिरमुसणे म्हणजे दुखी होणे, कुतूहल एखादी गोष्ट समजून घ्यायची उत्सुकता। खाली प्रश्नांची उत्तरे द्या। झाडांची दोन नावे लिहायची, एक नारळाचं जे उंच असतं आणि देवदार, हे दोन झाडे उंचदार असतं। विद्यार्थी तुम्ही ते लिहू शकतात। वेलीची पाच नावं लिहायची, कारल्याची, दोडक्याची, काकडीची, कारल्याची आणि भोपड्याची, आणि अजून चवळीची, चवळीचं असते ना ते, त्याला सुद्धा वेल असते। विद्यार्थी मित्रांनो, असे तुम्ही पाच लिहू शकतात। लहान पाने असणाऱ्या झाडांची दोन नावे लिहायची, ज्याला लहान पानं असतात। बोराच्या झाडाला छोटी छोटी पानं असतात आणि चिंचाच्या झाडाला छोटी छोटी पानं असतात। पुढं, मोठी पाने असणाऱ्या झाडांची दोन नावे, ज्याची मोठी मोठी पानं असतात ते म्हणजे केळी, आणि पपईच्या झाडाला देखील मोठे मोठे पानं असतात, ते तुम्ही घेऊ शकतात। मोठे आकार असणाऱ्या दोन झाडांची नावे, जी आकाराने मोठे असतात म्हणजे वड, हा सगळ्यात आकाराने मोठा असतो। चिंच सुद्धा काय असतो, मोठा असतो। ह्याच्या प्रकारे तुम्ही लिहू शकतात। ज्या झाडांची फळे आपण खातच नाही अशा झाडांची नावे,
आता कडुलिंबूला मोठं झाड असतं, पण आपण लिंब खातो का? नाही, ते एक लिहू शकतात. त्याच्यानंतर बाबडीला शेंगा असतात, ते येतात, ते आपण खातो का? नाही. तर तुम्ही बाबड आणि कडुलिंब हे लिहू शकतात. अशा प्रकारे हा धडा छानसा आहे. आणि हवा काय म्हणाली ते वरती दिलंच आहे, हवा, चिमणी आणि माकड. कोणाला म्हणाल ते छोट्या झाडाला, मग मी काय करतो, ती काय काय म्हणाल ते तुम्ही इथं लिहू शकतात. अशा प्रकारे हा छानसा सशे शाळेत आला तर काय होणार, एक काल्पनिक वृत्तीने तुम्ही ते लिहू शकतात. तर एखादंच मजा होईल, सगळे मुलांना आनंद होणार, आणि त्या मुलांनी त्या सशाचा आनंद ते घेतील, किंवा त्या सशाला त्रास होईल, असं काहीतरी तुम्ही तुमच्या कल्पकतेने काय लिहू शकतात. गवत झाडापेक्षा उंच वाढले तर काय होईल, तर ते गवत मोठं होऊन जाईल आणि झाड खाली आल्यावर ते कोमजून जाईल. त्याच्यामुळं ते झाडाची आपल्याला सावली वगैरे ते घेता येणार नाही, आणि गवतापासून आपल्याला काही फायदा नसतो, तर झाडांपासून आपल्याला फळं मिळतात, ते मिळतात, ते मिळणार नाही, असं तुम्ही तुमच्या शब्दात लिहू शकतात. ढगांना हातांनी हलवता येऊ लागले तर काय होईल, तर काय आपण दररोज पाणी पाडून टाकणार, त्याचा नियम तोडणार, कधी पण पाडणार, त्याच्यामुळे ते दिवस ढग बनण्याची प्रक्रिया थांबून जाईल, त्यामुळे हे चक्र बरोबर चालणार नाही. ते निसर्ग चक्र असतं, ते टाइमी टाइम होणार नाही, त्यामुळे आपलं चक्र नाहीच होईल, त्याच्यामुळे पाणीची तरंगे भरपूर भासणार. अशा प्रकारे तुम्ही लिहू शकतात. झाडांना पाणी आली नाही तर मग आपल्या सावली मिळणार नाही. ओके, नंतर भरपूर काही म्हणजे पानं आली नाही तर काहीच नव्हतं, मग पानं आली नाही तर झाडं कसं काय आपलं जेवण बनवणार, ते पानांमार्फतच आपलं जेवण बनवतं. त्या मार्गे तुम्ही लिहू शकतात. भरपूर काही तुम्ही असं काही ना काही कल्पकतेने तुम्ही तुमच्या शब्दात लिहू शकता. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला धडा आवडला सर लाईक करा, शेअर करा. थँक्यू.